पैठण तालुक्यातील पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेवारस आढळून आलेली अनेक वाहने गेल्या काही वर्षांपासून धुळखात पडलेली आहेत. या वाहनांचा जाहीर लिलाव येत्या शुक्रवारी करण्याचा निर्णय पाचोड पोलीस ठाण्याने घेतला आहे. या वाहनांमध्ये 21 दुचाकी वाहनांचा समावेश आहे. सध्या या ठिकाणी जागेअभावी नव्याने जमा होणारी वाहने ठेवण्यास जागा अपुरी पडू लागल्याने गेल्या अनेक वर्षांपासून पडीक असलेल्या बेवारस वाहनांचा लिलाव करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. यातील संबंधित वाहन मालकांनी ठाण्यात ओळख पटवून आपली वाहने घेऊन जावी असं आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्याकडून करण्यात आलंय. तर उर्वरित सर्व वाहने स्क्रॅपमध्ये काढण्यात येणार आहेत. पाचोड पोलीस ठाण्यात शुक्रवारी सकाळी 10 वाजता ही प्रक्रिया सुरू होणार आहे. ही सर्व वाहने आहे त्या स्थितीत केवळ भंगार म्हणूनच दिली जाणार आहेत. यातील कोणतेही वाहन रस्त्यावर चालवणार नाही असे प्रतिज्ञापत्र लिलावातून वाहन खरेदी करणाऱ्याने द्यायचे आहे. या लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. पोलीस स्टेशन पाचोड येथे दिनांक 18/11/2022 रोजी पोलीस स्टेशन पाचोड येथे बेवारस स्थितीत असलेल्या 21 वाहनांचा लिलाव जाहीर लिलाव करण्यात येणार आहे. तरी त्यांच्याकडं स्क्रॅप काढण्याचं लायसन्स वगैरे आहे. अशा लोकांनी लिलावात सहभागी व्हावे अशी विनंती पोलीस स्टेशन पाचोडकडून करण्यात येत आहे. द कॉलमसाठी विजय चिडे, पैठण, औरंगाबाद.